शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, लहान मोठ्या सगळ्यांना. माझी विनंती सगळ्यांना हीच राहणार आहे की आपलं मत जे आहे शांततेने लोकांच्या समोर आपण सगळ्यांनी मांडलं पाहिजे. कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण सगळ्यांनीच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने गेलं पाहिजे. जे मोठे मोठे काही नेते आहेत त्यांना माझी विनंती आहे की शाळा कॉलेजांमध्ये मुलांमध्ये हा हिंदू मुसलमानाचा जाती धर्माचा विकार विष आताच पेरण्याचं काम करू नका. उलट त्यांना सगळ्यांना बरोबर राहून या समाज आणि देशाला पुढे नेण्याचं शिक्षण आपल्याला दिलं पाहिजे. आता जर आपण ह्या भिंती जर उभ्या केल्या मुलांमुलींमध्ये ह्या जाती धर्माच्या नावानं, तर आपल्या देशाच्या दृष्टीनं ते काही योग्य आहे, आपल्या घटनेच्या दृष्टीने तर ते अयोग्यच आहे असं मी सांगतो. आणि सगळ्यांनी शांततेनं आपलं मत मांडावं आणि हे प्रकरण जास्त वाढू नये, शिक्षणावर सगळ्यांनी लक्ष द्यावं, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.